हरिओम हरिओम श्री राम अंबज्ञ नाथ सवित राजश्री वीरा पाटिल उपासना केन्द्र बोरगाव माझा मी अनुभव सांगित आहे. माझ्या सासूबाई म्हणजे चटणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चटणी करायला गेल्या होत्या आणि मी 2 मिनटं म्हणजे 1-15 मिनटाच्या बसून त्या चटणी करत होत्या. तिथनं घरला गेलो होतो. घराकंड घराला गेल्यानंतर नुकतं 1-5 मिनटात त्यांची चटणी संपल्यानंतर त्या रस्त्याला म्हणजे वाटणं चटणीचं पातेली घेऊन आल्या. पातेली घेऊन आल्यानंतर त्या चक्कर येऊन पडल्या. त्या चक्कर पडल्यावर त्यांना त्यावेळेस काहीच लागलं नव्हतं. नंतर 1 महिन्यानंतर त्यांच्या हॉटेलला एक छोटीशी रक्त साकळलेलाचा आपला डाग होता आणि असंच आम्ही शेताकडे गेल्यानंतर एक मुलगीचा माझ्या धक्का लागल्याबरोबर त्या रक्त चालू झालं. जखम ती फुटली. जखम फुटल्यानंतर आम्ही काय म्हणजे असं असेल साकळ असेल असं घेत गेलो. त्यांना शुगरचा त्रास आहे म्हणजे त्याच्यामुळे आम्ही शुगर चेक केलं. शुगर पिन नाही आहे, नॉर्मल आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितली. 1 महिना झालं, 1 महिना डॉक्टर बदलले. फक्त जरासं 4 दिवसानंतर ती मोठं होणार जखम अशी स्फुडीवाणी फोडावाणी आणि रक्तस्राव चालूच होणार. असं 2-3 महिने झालं. डॉक्टर 5 बदलले. लोक मला म्हणली की त्यांना शुगर आहे, दुसरं कॅन्सरचं होईल, बरेच दिवस झाले जखम झाली. आम्ही 5 डॉक्टरांची टेस्ट केली. सगळं पूर्ण औषध उपचार सगळं केलं. उदी चालूच होती बापूंची. नंतर आता आम्ही गणपतीच्या आधी सासूबाईंना म्हणलं की आता सगळे डॉक्टर बंद. आता आमच्या घरात एक आम्ही डॉक्टरच आहे. आमच्या घरात डॉक्टर आहेत. आता त्या डॉक्टरांचाच सल्ला घ्यायचा आणि त्या उदीपासूनच बघायचं जखम कमी येते का. तर आता गणपतीच्या आधीपासून आम्ही उदी चालू त्या जखमेवर ठेवायला चालू केली. गोळी काय त्यांची चालूच आहे शुगरची. चालू केल्यानंतर आता गणपती झाले तर पूर्ण आता ती जखम पूर्ण कमी आली. मी माझ्या बापूंना सांगते की ह्या उदीचाच हा औषध आहे म्हणून मी वापर केला त्या उदीचा. आता डॉक्टर आता लोक तीच म्हणते तुझं कसं काय एवढं जखम कमी आली, शुगर पेशंट असून कमी कशी काय आली. नंतर 5 महिने आम्ही त्रास त्यांना होतच होता. हरिओम श्रीराम अंबज्ञ.